सो हे गाइस एंड वेलकम बैक टू माय चैनल एंड इट्स डे 3 ऑफ आवर ट्रिप एंड डू लेट मी नो की आपला जो सेकंड ब्लॉक चा लास्ट वाला एंड वाला जो पार्ट होता आपला जे 3BHK विला होता ते कसं आहे. सो डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एज वेल आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब नावाचं खाली बटन असेल ते दाबायला विसरू नका आणि त्याच्या शेजारची जी घंटा असेल ती टन वाजून द्या, कारण ती तुम्हाला नोटिफिकेशन देत राहील की माझा नवीन व्हिडिओ कधी येत आहे. आणि हो या माझ्या इकडे बाचा माझ्याकडे पाहत होते, हाय करा रे, त्या माझ्याकडे पाहत होता कुतूहलाने की हा काय करतोय नक्की मामा. व्हिडिओ चालू होता, तुम्ही दिसणार आता व्हिडिओवर. ओके सो फायनली सेइंग गुड बाय टू दिस वंडरफुल हाऊस. आता इकडनं निघतो आणि माउंट आबू मधली काही लोकल प्लेसेस आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. सो आता इकडनं सगळं चेकआउट ऑलमोस्ट झालेलं आहे, सगळी प्रोसिजर पण डन झालेली आहे. सध्या नक्की लेक म्हणून आहे इकडे लोकल, तिथे तळा आहे, तळ्यात बोटिंग आहे आणि तळ्यामध्ये एक मंदिर आहे कशाचं तरी, कशाचं आहे ते मला माहित नाही. फोटोशूट दरम्यान एक वेगळा एक्सपिरियन्स झाला जो की मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. तो मॅम तुम्ही या, तुम्ही काढा, छान फोटो येतील, आपण मस्त काढू अँड ऑल अँड ऑल अँड ऑल. प्राइस कोट करत होते ना ती खूप जास्त होती, तर त्यामुळे आम्ही ते बार्गेनिंग करायचं आम्ही प्रयत्न केला, बट देवा लाईक की तुम्हाला काढायचे असतील तर काढा, घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर निघा. हे चुकीचं आहे म्हणजे फायनली आम्ही उदयपूरच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. जे खूप जास्त थकलो होतो मी, मग मी आले आले इकडे, गरम पाणी अवेलेबल होतो, सो अंघोळ केली. आजच्या दिवसातली दुसरी आहे बरं का बाय, त्याची रूम टूर पण देऊ शकत नाही मी आत्ताच, कारण दिस वन फर्स्ट अँड दिस वन सेकंड, ती एंट्रन्स इकडे बाथरूम. अच्छा, सो अबाउट इट, होप यू हॅव एन्जॉय दिस व्लॉग मराठी. सो आतापर्यंतची व्हिडिओ तुम्हाला आवडलेली असेलच. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन असेल ते दाबायला विसरू नका आणि त्याच्या शेजारची घंटा टन वाजवून द्या, कारण ती तुम्हाला नोटिफिकेशन देत राहील की शेषाद्री व्यासचा ब्लॉग कधी आणि केव्हा येतो. विथ दॅट सेड, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ॲज ऑलवेज कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग, हॅव अन अवेसम डे.